एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाले व 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. जर 40% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असतील तर परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सर. लेकरांनो लक्ष द्या, इथं लिहा पास आणि इथं लिहा नापास. इथं आता विषयांची नावं किंवा विषय लक्ष द्या. गणित म्हणते 70% विद्यार्थी गणितात पास झाले, मग विषय गणित अशा पद्धतीची मांडणी करा. 70% विद्यार्थी गणितात पास, मग पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 70%, याचा अर्थ नापास झालेल्या गणितातील विद्यार्थ्यांची टक्केवारी किती हो? 30%. हे तुमच्या लक्षात यालं हो सर. पुढं गणित काय म्हणते? 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. विषयाचं नाव इंग्रजी. इंग्रजी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 80%. प्रश्न मनाशी असा करा, इंग्रजी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती हो? 20%. लक्षात आलं? आता गणितात नापास 30%, इंग्रजीत नापास 20%, हे टोटल 30 आणि 20 किती हो? 50%. याचा अर्थ 50% विद्यार्थी काही गणितात मांडताना मात्र असं मांडा, काही इंग्रजीत नापास. मग आता गणितात नापास किती? तर 30%. इंग्रजीत नापास किती? तर 20%. लक्ष द्या, आता गणित म्हणते की 40% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. मग आता मांडणी कशी? 50% हे जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये 30% गणितातील नापास आहेत, 20% इंग्रजीतील नापास आहेत. या 50%मधून 40% विद्यार्थी कोणते? दोन्ही विषयात, लक्ष द्या, दोन्ही विषयात नापास असलेले विद्यार्थी आहेत 40%. म्हणून इथं वजाबाकी आलेलं उत्तर 10% विद्यार्थी असे आहेत जे परीक्षेत नापास झाले किंवा परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती असा प्रश्न परीक्षेत प्रश्न विचारला परीक्षेत. तर परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? परीक्षेत एकूण 10% विद्यार्थी नापास झाले तर हे इथलं थोडंफार काही कळेना सर असा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. तर 50% कसे आले? गणितात 30% नापास, इंग्रजीत 20% नापास. म्हणजे 50% ही नापासांची टक्केवारी कशी? तर पर्टिक्युलर या विषयानिहाय. मात्र 40% विद्यार्थी गणित म्हणजे दोन्ही विषयात नापास असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. 50%तून 40% वजा करा, उत्तर 10%. परीक्षेत एकूण 10% विद्यार्थी नापास झाले हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.
पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव त्यामध्ये तुम्हास करता येईल. लेकरांनो, गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना सोबत गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाचर असं मांडायला विसरू नका. प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का प्रश्न नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न अवश्य पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.